राम कदम जी, मेट्रो आरे कारशेड मध्ये आता होणार नाहीये, ती कांजूरला हलवण्यात आलेली आहे. आपली पहिली प्रतिक्रिया. महाराष्ट्र सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का असं जे विधान माननीय विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी लोकमान्य टिळकांच्या अग्रलेखाचा उल्लेख करत जे 2 दिवसापूर्वी केलं होतं ते तंतोतंत बरोबर आहे. आरे कारशेडच्या ठिकाणी एकही झाड तोडायचं नाही, झाड सोडून द्या, झाडाचं पानाचं देठ सुद्धा तोडण्याची गरज नाही. क्रिकेट खोळू शकतो इतकं प्लेन ग्राउंड त्या ठिकाणी केलं गेलेलं आहे. एवढं प्लेन ग्राउंड असताना शिवसेनेचा महाराष्ट्र सरकारचा हा खोटा अहंकार ज्याच्यामुळे आतापर्यंत महाराष्ट्राच्या जनतेला कोट्यावधी रुपयाचा भुर्दंड भरावा लागलाय. आतापर्यंत जवळपास 500 कोटीपेक्षा अधिक रुपयाचं नुकसान झालंय. हे नुकसान हे महाराष्ट्राचं सरकार स्वतःच्या खिशातून देणार आहे का जनतेच्या टॅक्स मधून देणार आहे? म्हणजे याचं तर तुम्ही नुकसान केलंच केलं. तुम्ही नवीन जागा सांगताय त्याबद्दल कोणाचं ना असण्याचं कारण नाही, पण नवीन जागेसाठी पुन्हा वेळ लागणार. तो पुन्हा वेळ लागत असताना साधारणतः दिवसाकाठी कोट्यावधी रुपयाचं नुकसान होणार आहे, त्याचं पुन्हा आणखी नुकसान वाढणार. आणि नवीन जागा तुम्ही जी म्हणता आहात त्याचं कारण काय? फक्त स्वतःच्या अहंकाराला कुठेतरी तुम्हाला जोपायचं म्हणून. अहो हा जनतेचा पैसा आहे, हा तुमचा कोणाचा काही व्यक्तिगत पैसा नाही, तर त्याच्यामुळे हा अतिशय दुर्दैवी निर्णय आहे. फक्त आणि फक्त स्वतःच्या पक्षाच्या अहंकाराला आणि सरकारच्या अहंकाराला गालबोट लावू नये म्हणून निर्णय. माझं मुंबईकरांना महाराष्ट्राच्या जनतेला खुलं आवाहन आहे, प्रेमळ आवाहन आहे की आपण जाऊन आरेच्या कारशेडची जमीन पहा, जिथे पूर्ण माती आहे, जिथे एकही पान तोडायचं नाही असं मैदान असताना महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेला पटतोय का? राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक सुद्धा जोडले गेलेले आहेत. नवाबजी, आरे मध्ये आता मेट्रोची कारशेड होत नाहीये, कांजूर मार्गचा नवा पर्याय सरकारनं समोर आणलेला आहे. मात्र आता हा पर्याय अधिक खर्चिक असेल असं राम कदम यांचं म्हणणं आहे. जनतेचा पैसा देखील वाया जातो. राम कदम सुद्धा आपल्या सोबत आहेत. आपली प्रतिक्रिया. त्यांच्या चर्चा करून घ्या. मी म्हणजे मी आता कुणाशी वाद घालण्यासाठी बोलणार नाही. आता अटीवरच मी फोनवर आहे. त्यांच्या संपवानंतर माझ्याशी वेगळं तुम्हाला काय विचारायचं असेल बोलणार आहे. नाही पण ह्यासाठी जनतेचा पैसा. एकच म्हणणं आहे, मी आता कोंबड्या झिंजवण्यासाठी तुमच्याशी बोलत नाही. त्यांचं काय मत असेल घेऊन टाका, नंतर माझ्याशी बोला, मी बोलायला तयार आहे. राम कदम, आपली प्रतिक्रिया. माननीय मंत्री महोदय नवाब मलिक साहेब हे एक अतिशय अभ्यासू आणि मुंबईतल्या बारीक सारी गोष्टींचा त्यांचा स्वतःचा एक वेगळा अभ्यास आहे. त्यांच्याबद्दल आम्हाला व्यक्तिगत पातळीवर प्रचंड आदर आहे. आणि निश्चितपणे जर नवाब मलिक साहेबांना सुद्धा, म्हणजे मी त्यांची राजकीय कोंडी करणार नाही, कारण सरकारमध्ये ते आहे, सरकारचे मंत्री आहेत, त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी घेतलेली भूमिका त्याचं त्यांना समर्थन करावं लागेल. पण जर मंत्रीपद वगळता बाजूला व्यक्तिगत म्हणून जर तुम्ही खाजगीत विचारलं तर अनेक राष्ट्रवादीचे, काँग्रेसचे आणि शिवसेनेचे नेते देखील हे मान्य करतील की हा अहंकारापोटी घेतलेला निर्णय आहे ज्याच्यामध्ये मुंबईकरांचं आणि महाराष्ट्राच्या जनतेचं कोट्यावधी रुपयाचं नुकसान होणार आहे. और मी तर G24 म्हणतो, तुम्ही आज तिकडे कॅमेरा घेऊन जा, तुमचे पत्रकार बोलवा, मी स्वतः त्या ठिकाणी येतो. त्या ठिकाणी क्रिकेट खेळताना एक साधा दगड सुद्धा काढायचा नाही. इतकं प्लेन ग्राउंड आहे जिथे डंपर चालवून अगदी तुम्ही कारशेडचं काम 6 महिन्यापूर्वी सुरू करू शकला असतात, आतापर्यंत पूर्ण झालं असतं, लोकांना मेट्रो मिळाली असती. पण या सरकारनं दुर्दैवानं स्वतःच्या अहंकारापोटी मुंबईकरांचं नुकसान केलंय. नक्कीच, मुद्दा लक्षात आला. धन्यवाद राम कदमजी आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. पुन्हा एकदा जाऊयात. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक सध्या आपल्या संपर्कात आहेत. नवाबजी, आपली प्रतिक्रिया, कारण आता कांजूरमार्गची जी जागा होती त्या संदर्भात आता अनेक शंका प्रश्न उपस्थित केले जात आहेत. लोकांचा पैसा वाया जाईल असं म्हणण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर करत असताना तसं सांगितलेलं आहे, एक पैसे न देता मेट्रो कारशेडसाठी मिळणार आहे. त्याबाबतीत मुख्यमंत्र्यांनी स्वतः उत्तर दिलेलं आहे. आता आरे कॉलनीच्या कारशेड बाबत ते पर्यावरणवादी लोकांचा एक वाद होता, त्याला विरोध करत होते की इतकी झाडं का कापून आपण कारशेड इथे करतो. ते झाडं कापण्यात आलेली हे सत्य आहे. जेव्हा झाडांची कापणी सुरू होती तेव्हा बरेचशी लोक झाड वाचवण्यासाठी गेले,
त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि नंतर झाडं कापण्यात आली ही सत्य परिस्थिती आहे. आणि कोणी सांगत असेल की आता आज झाड नाही म्हणजे झाड कापण्यात आली हे तितकंच सत्य आहे, लोकांनी मानलं पाहिजे. एकंदरीत सरकार म्हणल्यानंतर सरकारमध्ये असताना शिवसेना भाजपमध्ये या जागेसाठी वाद होता. शिवसेनेची भूमिका विरोधात होती आणि भाजप याला कुठेतरी रेटत होते ही सत्य परिस्थिती. सरकार बदलल्यानंतर याच्यावर स्थगिती देण्यात आली होती, अभ्यास गट नेमण्यात आला होता. पर्याय काय असू शकतो त्याचा अभ्यास झाला. त्या अभ्यास गटाने सुचवल्यानंतर कांजूरमार्गला ही जागा त्यांनी सुचवली तिकडे आता कारशेड होणार आहे. मेट्रोची कामं रखडत आहे, कुणाचा असं मत असेल तो चुकीचं आहे. मुंबईमध्ये मेट्रो हे जे सगळे प्रकल्प आहे म्हणजे हे विकास हा सातत्याने चालणारी हा प्रतिक्रिया प्रक्रिया आहे. आता आमच्या काळात त्याला मान्यता मिळाली. मधल्या काळामध्ये भाजप शिवसेनेचं सरकार आल्यानंतर ती कामाला सुरुवात झाली. आता काम सुरू असताना सरकार पुन्हा बदललेलं आहे पण काम चालत राहील. पण पर्यावरणवाद्यांचा हा कुठेतरी याला विरोध होता, त्यासाठी शिवसेनेने त्यांच्या बाजूने त्या काळात भूमिका घेतली होती. सरकार बदलल्यानंतर अभ्यास गट नेमण्यात आला आणि त्या सूचनेने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि विकासाला कुठलेही जास्त पैसे लागणार जागेचे पैसे लागणार असं काही प्रश्न नाही. मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्यामध्ये स्पष्टपणे म्हणजे फेसबुक लाईव्ह मध्ये त्यांनी जाहीर केलं. ठीक आहे, धन्यवाद नवाब मलिक जी आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.